भद्रावती व्यापारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 5 दिवसांच्या जनता कर्फ्यूला शहरातील व्यावसायिकांनी व तथा नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशी शहरातील बाजारपेठ पूर्णपणे कडकडीत बंद होती तर रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता. 16 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेला हा जनता कर्फ्यू 5 दिवस म्हणजेच 20 सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत. या जनता कर्फ्यूमध्ये मेडिकल तथा दवाखाने वगळता इतर अत्यावश्यक सेवा देणारे व्यवसायही सहभागी झाल्यामुळे या कर्फ्यूची दाहकता आणखी तीव्र झाली आहे. दरम्यान कर्फ्यू सुरू होत असल्यामुळे पूर्वसंध्येला नागरिकांनी बाजारपेठेत आवश्यक वस्तू तथा भाजीपाला खरेदीसाठी एकच गर्दी केल्यामुळे सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. भाजीपाल्याच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ होऊन भाजीपाला महागला, त्यामुळे नागरिकांना महागडा भाजीपाला खरेदी करावा लागला. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी भद्रावती व्यापारी संघटनेने शहरात जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या जनता कर्फ्यूला सहकार्य देऊन नागरिकांनी घरात राहून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले आहे. मागील 6-7 महिन्यापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सर्व देशभरात पसरलेला आहे आणि दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणजे चंद्रपूरमध्ये आम्ही पालकमंत्र्याच्या माध्यमातून लॉकडाऊन करण्यात आलं आणि त्यासोबतच सराफ असोसिएशन चंद्रपूर यांनीसुद्धा त्याला लॉकडाऊनला सोबतच पुन्हा 16 तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित केलं होतं. त्या अनुषंगाने ते पार पाडलं आणि तेवढ्यातच ही भावना समोर घेऊन, कारण सोशल डिस्टन्सिंग आणि जोपर्यंत साखळी तुटत नाही तोपर्यंत ही रुग्णाची संख्या कमी होणार नाही, त्या अनुषंगाने भद्रावती व्यापारी असोसिएशन यांनीसुद्धा या विषयावर आपले विचार मांडले आणि ही चर्चा घेण्याचं ठरवलं आणि भद्रावतीला बंद करून कमीत कमी रुग्णसंख्या घटल आणि साखळी कुठेतरी तुटली पाहिजे या अनुषंगाने काम करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्याचं प्रत्यंतर म्हणजे आज दिनांक 16 ते 20 तारखेपर्यंतचा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे.